मी भाग्यश्री ढोंगे विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. वानाडोंगरी हिंगणा येथे झालेल्या अनिसच्या बैठकीत अनिसच्या माध्यमातून बोंदी बाबांचा भांडाफोड करण्याचा संकल्प असल्याची डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी दिली माहिती. बलात्कार प्रकरणी साक्ष फिरवण्यास नकार देणाऱ्या साक्षीदाराच्या डोक्यात गोळी झाडून खून, नरखेड मधील धक्कादायक घटना. आणि रात्रशाळा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याची अद्याप प्रतीक्षाच, राज्य शासनाकडून अपेक्षा कायम. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. गरिबीतून संघटना उभारावी म्हणजे चळवळ चिरकाळ टिकते. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निर्णय हे सामूहिकपणे घेतले जात असून सामूहिक जबाबदारीचे सुद्धा असतात, असे मत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी समितीच्या राज्यव्यापी बैठकीत व्यक्त केले आहे. अनिसची राज्यव्यापी बैठक नुकतीच वानाडोंगरी हिंगणा येथे झाली. या बैठकीला राज्यातील विविध भागातील अनिसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्य कार्यकारिणीच्या विविध विभागांद्वारे घेतलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील 6 महिन्यांचे कार्य नियोजनावर विस्तृत चर्चा झाली. यात प्रामुख्याने बाबा व बुवाबाजी संघर्ष अभियान, झाडफूक, तंत्रमंत्राच्या नावावर गरीब व अज्ञानी लोकांची दिशाभूल व लुबाडणूक करणाऱ्या तथाकथित बाबांचा पर्दाफाश करून पोलिसांच्या हवाली करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जनजागृती अभियान राबवणे, विविध उपक्रमांद्वारे समाजात व्याप्त अंधश्रद्धांचे चमत्कार सादरीकरणाच्या माध्यमातून निर्मूलन करणे, महिला सहभागाअंतर्गत अधिकाधिक महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन अभियानाच्या परिघात आणणे, जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, विधवांच्या सामाजिक समस्या व त्यांना मानाचे स्थान मिळवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करणे, या व्यतिरिक्त मन व मनाचे आजार, युवा सहभाग व समाज माध्यम, प्रशिक्षण व वार्तापत्र विभाग या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी ॲडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांनी संघटना बांधणीवर भर देऊन अनिसचा कार्यकर्ता कसा असावा, याचे सामाजिक वर्तन व स्थान कसे असावे यावर प्रबोधन केले. आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची प्रतिबंधनात्मक लस घेणे बंधनकारक आहे. मध्य भारतात डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय हे एकच शासकीय लस केंद्र आहे. येथे 300 रुपयात लस मिळते तर काही खासगी केंद्रात 6 ते 7 हजार रुपये आकारले जातात. तुर्तास डागात केवळ 10 लस मात्रा उपलब्ध आहे, त्यामुळे आफ्रिकेत जाण्यास इच्छुकांना माफक दरात या लस मिळणार कशा, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आफ्रिकन देशात मोठ्या प्रमाणावर पिवळा ताप आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. जेव्हा आफ्रिकन देशात जाणाऱ्यांना या आजारांपासून वाचविण्याकरता पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस बंधनकारक आहे. या लसीमुळे संबंधित पर्यटक आफ्रिकन देशातून त्यांच्या देशात परतल्यावर हा आजार इतरांमध्ये पसरत नाही. दरम्यान ही लस घेतल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रवाशाने जोडल्याशिवाय या प्रवाशाला त्या देशात जाण्याचा विजाही मिळत नाही. नागपुरात डागा हे एकमात्र शासकीय लसीकरण केंद्र असून काही खासगी केंद्रही आहेत. शासकीय केंद्रात केवळ 300 रुपयात लस दिली जाते, परंतु खासगीत तब्बल 6 ते 7 हजार रुपये लसीसाठी आकारले जातात. शासकीय केंद्रात माफक दरात लस मिळत असल्याने येथे मुबलक लस मात्रेचा साठा असायला हवा, परंतु तुर्तास येथे केवळ 10 लस मात्रा शिल्लक असून त्यापैकी 7 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे आणखीन 3 उमेदवार सोडले तर इतरांना या लस माफक दरात मिळणार कशा, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गावातील मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणी साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीला आरोपीच्या भावाने साक्ष फिरवण्यासाठी दबाव टाकला, परंतु साक्ष फिरवण्यास नकार दिल्यामुळे त्याचा गोळी झाडून खून केला. ही थरारक घटना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नरखेड तालुक्यातील बेलोना गावात घडली आहे. केशवराव बाबूराव मस्के असे खून झालेल्या साक्षीदाराचे नाव आहे, तर भरत रामचंद्र काळंबे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मस्के आणि कळंबे कुटुंबात जुना वाद आहे. मस्के हे शेती आणि दूधविक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या 3 वर्षापूर्वी आरोपी भरत कळंबे यांचा मोठा भाऊ प्रेमराज कळंबे याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. पीडितेवर बलात्कार करताना केशव मस्के याने बघितले होते. पीडितेने पोलिसात तक्रार केली होती. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रेमराज कळंबे याला अटक केली होती.
त्या प्रकरणात पोलिसांनी केशव यांना साक्षीदार बनवले होते. सध्या प्रेमराज हा बलात्काराच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात आहे. ते प्रकरण न्यायालयात सुरू असून केशव यांच्या साक्षीनंतर प्रेमराजला जवळपास 10 वर्षाची शिक्षा होणार होती. त्यामुळे प्रेमराजचा भाऊ भरत कळंबे याने केशव यांना साक्ष फिरवण्यासाठी दबाव टाकला. त्याला साक्ष न फिरवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तरी त्यांनी साक्ष फिरवण्यास नकार दिला होता. सोमवारी सायंकाळी केशव दूध विक्री करून घरी परत येत होते. दरम्यान बसस्थानकाजवळ असलेल्या उपसरपंच काळमेघ यांच्या शेताजवळ भरत कळंबे याने 3 साथीदारांच्या मदतीने केशव यांना अडवले. त्यांना साक्ष फिरवण्यास सांगितले मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या भरतने केशव यांच्या कानशिलावर बंदूक ठेवली आणि गोळी झाडून खून केला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांति नंतर आपलं स्वागत. आमदार रवी राणा यांनी नागपूर विमानतळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या विरोधात वक्तव्य केले होते की त्या प्रतिमाह 7 कोटी रक्कम उद्धव ठाकरे यांना देतात. या खोट्या आरोपांच्या निषेधार्थ आज सकाळी 11:30 पूर्व नागपूर चिखली चौकात शिवसेना नागपूरद्वारे विरोध प्रदर्शन करण्यात आले व रवी राणा यांच्या विरोधात कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली गेली आहे. कल आप लोग बुला ली, आप खुद कर लिया करवार, वीडियो नहीं बुलाया कर. रवि राणा ने यह कथन किया है कि सीपी पुलिस कमिश्नर अमरावती श्रीमती आरती सिंह ने ये महाविकास आघाड़ी सरकार में प्रति महीने 7 करोड़ की वसूली करते हुए जिसे तत्कालीन मुख्यमंत्री पहुंचाया जाता है, ये बेबुनियाद आरोप है सर. और इस रुक जाइए भैया, पसंद भैया फोटो लेना. रुकना भाई, दादा मोबाइल है ना. रवि राणा मुर्दाबाद. रवि राणा मुर्दाबाद यानी नागपूर विमानतळावर अमरावतीचे सी पी यांच्यावर आरोप लावलं की 7 करोड रुपये ते दर महिन्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना देतात. एक निराधार आणि खोटे आरोप आहेत. शिवसेना हे कधीही बर्दाश्त करणार नाही, यांनी सिद्ध करावं. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून रवी राणावर आम्ही मानहानीचा दावा करू
आणि त्याला नागपुरात आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही याची दखल पोलीस यंत्रणेने घ्यावी आणि सरकारने घ्यावी। हे खोटे आरोप करून फक्त प्रसिद्धी मिळवणे आणि फक्त मंत्रीपद मिळवण्यासाठी या दोघही बबली बंटी दोघही नवरा बायको ह्या महाराष्ट्राचं वातावरण खराब करत आहेत। शिवसेना हे कधी बर्दाश्त करणार नाही। आम्ही आज सडकेवर उतरलो, आंदोलन केलं आहोत। आम्ही आज कळमना पोलीस स्टेशन इथे आम्ही निवेदन दिलं पोलिसांना की यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करावं। भारतरत्न श्री एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त विश्वेश्वरय्या औद्योगिक संस्था नागपूर येथे संस्थेचा 20वा दीक्षांत समारंभ उद्या म्हणजेच 15 सप्टेंबर 2022 रोजी संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहात प्रत्यक्ष पद्धतीने होणार आहे। या संबंधीची माहिती संस्थेचे संचालक प्रमोद एम पडोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भारतरत्न श्री एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पदवीदान समारंभात एकूण 1375 पदव्या प्रदान करण्यात येणार आहे। यामध्ये 70 डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, 375 मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, 56 मास्टर ऑफ सायन्स, 819 विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, 55 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर यांचा समावेश आहे। तसेच यावर्षी संस्थेमार्फत विद्यार्थी आणि संशोधन अभ्यासक्रमांना 47 पदके आणि गुणवंत शैक्षणिक कामगिरीसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक प्रमोद एम पडोळे यांनी दिली आहे। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। ओके, मी प्रमोद पडोळे, मी VNIT डायरेक्टर म्हणून आपल्याशी बोलता आहे। आमचा 20वा जो कॉन्व्होकेशन आहे ते 15 सप्टेंबरला 11:30 होणार आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे डायरेक्टर जनरल CSIRचे राहिलेले आहेत ते प्रमुख अतिथी म्हणून येणार आहे। तसेच जनरल मनोज पांडे चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे गेस्ट ऑफ ऑनर राहणार आहे। आणि या ठिकाणी आम्ही सगळे जे आमचे BTECचे विद्यार्थी आहेत, MTECH आहेत, MSc आहेत, डॉक्टरल स्टुडंट्स आहेत किंवा आर्किटेक्चर, या सगळ्यांना त्या दिवशी यांच्या हाताने एक डिग्रीज देणार आहे। आणि या प्रसंगी जवळपास 1000 विद्यार्थी आमचे उपस्थित राहतील आणि सगळे तुम्हाला इन्व्हाइट करता की तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवावी। आणि या ठिकाणी बाकीच्या बरेचसे जे प्राईज विनर्स आहेत त्यांनासुद्धा प्राइजेस मिळणारात असे मला वाटतं जवळपास 60 विद्यार्थी आहेत की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळणार आहेत। महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील 2 गावांमध्ये दिसून आली आहे। पशुसंवर्धन विभागाने 5 किलोमीटर परिसरातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सावनेर तालुक्यातील बडेगाव आणि उमरी जांभळापाणी या 2 गावांमध्ये लंपी रोग सदृश लक्षणे दर्शवणारे अनुक्रमे 3 आणि 6 अशा एकूण 9 पशु रुग्णांची नोंद झाली आहे। बाधित गावांना पशुचिकित्सकांनी भेट देऊन पशु रुग्णांची तपासणी केली आहे, नमुने गोळा करण्याची प्रक्रिया राबवलेली आहे। दोन्ही गावांच्या आजूबाजूला 5 किलोमीटरच्या हद्दीमध्ये जवळपास 20 गावांचा समावेश होत असून त्यामध्ये सुमारे 5126 एवढ्या गोवंशीय पशुधनाची संख्या आहे। या गावातील पशुपालकांना सतर्क करण्यात आले आहे। राज्यातील रात्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 17 मे 2017 शासन निर्णयाने घेतला होता। त्यानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीमध्ये बदलासह त्यांना वैद्यकीय सुविधांसोबत सेवेतील इतर लाभही मिळणार होते, मात्र महाविकास आघाडी सरकारने 30 जून 2022 नवीन शासन निर्णय काढून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी करण्याच्या निर्णयाला बगल केली। राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आहे, मात्र त्यांच्याकडूनही याबाबतीत कोणतीच हालचाल नसल्याने शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे। राज्यात 176 माध्यमिक रात्रशाळा, 56 कनिष्ठ महाविद्यालय आणि 8 वरिष्ठ महाविद्यालये आहेत। या शाळा महाविद्यालयांमधून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 2100 अधिक आहे। रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवस शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांप्रमाणे कोणतेही लाभ मिळत नाही। अशा एकाच ठिकाणी काम करणाऱ्या रात्रशाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 17 मे 2017 शासन निर्णय निर्गमित करून अर्थव्यवस्था
शिकताना पूर्ण वेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु महाविकास आघाडी सरकारने 17 मे 2017 शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता तो रद्द केला. या उलट दुबार शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेत संरक्षण देण्याकरिता 30 जून 2022 शासन निर्यातात तरतूद केली आहे. मात्र रात्र शाळेत एकाच ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. शासन निर्णय निर्गमित करत असताना बेकायदेशीरपणे अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडीने केला आहे. त्यामुळे रात्रशाळा शिक्षकांवर अन्याय करणारा 30 जून 2022 शासन निर्णयाला तात्काळ रद्द करून 17 मे 2017 शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.